अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता जी एक मोठी बातमी आपल्या हाती येते, पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील अलभरवाडी शिवारात पेरणी सुरू असताना ट्रॅक्टर बांधावर गेल्याने तो पलटी होऊन झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्यासह एका 13 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू झालाय। सुपा पोलिसांच्या माहितीनुसार दुपारच्या वेळेमध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर जालिंदर नानाभाऊ गुलदगड वय वर्ष 38 राहणार तरडेमळा यादववाडी तालुका पारनेर हा वाडेगव्हाण येथील अलभरवाडी शिवारातील शेतामध्ये छोट्या ट्रॅक्टरने पेरणी करत होता। पाठीमागे शेतकरी तुकाराम भीमाजी तरडे वय वर्ष 45 व सोहम दत्तात्रय तरडे वय वर्ष 13 दोघेही राहणार तरडेमळा यादववाडी तालुका पारनेर हे दोघेही पेरणी यंत्रावर बसून पेरणी करत असताना दुपारी 4:30 दरम्यान चालक जालिंदर यांच्याकडून ट्रॅक्टर अचानक बांधावर गेल्याने तो पलटी झाला व त्याखाली तुकाराम तरडे व सोहम तरडे हे दबले गेले। दोघांच्याही डोक्यात व पोटात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटना समजताच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यानच्या काळात यादववाडीच्या सरपंच मीना यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, वाडेगव्हाण।